नांदेड तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। नवरात्र उत्सवास आजपासून सुरुवात झाली असून जामनेर तालुक्यातील सिद्धिगड भवानी मंदिर म्हणजेच बिळातली देवी या ठिकाणी राज्याचे ग्रामविकास तथा क्रीडा मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते सपत्नीक घटस्थापना करण्यात आली, तर या ठिकाणी संध्याकाळची आरती जामनेर नगर परिषदेचे गटनेते डॉक्टर प्रशांत बोंडे यांच्या हस्ते संपन्न झाली। यावेळी भाविक भक्तांनी या आरतीचा लाभ घेतला। महोत्सवानिमित्त आज या सिद्धगड भवानी मातेचं आरती करण्याचा मान आज आम्हाला मिळाला, त्याबद्दल मी या आयोजकांचं तसेच संस्थांचे
सर्व सभासद यांचं सर्वांचं मी आभार मानतो. आपण जाणताच आहात गेल्या 2 वर्षांपासून कोरोनामुळे सर्व महोत्सव एकदम शांततेत पार पाडत होते, परंतु गर्दी कुठेही होत नव्हती, सर्व महोत्सव एकदम बंद झाल्यासारखेच होते. परंतु आता आपलं नवीन गव्हर्नमेंट आलं आणि यांनी सर्व निर्बंध महाराष्ट्रातले उठवले आणि आज आपण नवरात्र महोत्सवाचा ह्या पहिल्या माळेला आज आमच्या हस्ते इथं आरती झाली. त्याचा एक मनस्वी आनंद आमच्या परिवाराला तसेच आमच्या संपूर्ण कुटुंबाला आज मिळत आहेत. जामनेर, संपूर्ण जामनेर शहरच नव्हे तर संपूर्ण जामनेर तालुक्याला एक चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि आज सकाळीच आमचे जामनेर तालुक्याचे भाग्यविधाते माननीय नामदार श्री गिरीशभाऊ महाजन सकाळीच आज त्यांच्या हस्ते आरती झाली. पहिल्याच दिवशी सपत्नीक आरती झाली आणि या नवरात्र महोत्सवाला आज सुरुवात करण्यात आली. आपण नेहमीप्रमाणे यावर्षी इथंच जत्रा वगैरे सर्व आयोजित केलेली असते. आज पहिला दिवस असल्यामुळे थोडीशी गर्दी कमी आहे, परंतु उद्यापासून इथं महोत्सवाला सुरुवात होईल आणि संपूर्ण जामनेर शहर, जामनेर तालुकाच नव्हे तर जळगाव जिल्ह्यातील बऱ्याचशा पंचक्रोशीतील सर्व जण इथं दर्शनाला येतात. इथं जागृत देवस्थान आहे हे आपण जाणताच आहात. देवीचा आशीर्वाद आमच्या जामनेर तालुक्याला आहेच, त्याचाच एक भाग म्हणून आपण जामनेर तालुक्याचा एक सुजलाम सुरलाम तालुका आपल्याला बघायला मिळतो आहे. धन्यवाद. भवानी मातेला वाहतो जास्वंदीचं फूल, माझी वैशैली आहे स्वीट अँड कूल. भवानी मातेच्या पुढे ठेवल्या धान्याच्या राशी प्रशांतरावांचं नाव घेते. नवरात्रीच्या दिवशी वर्षापासून या ठिकाणी या भवानी मातेचं मंदिर आहे, त्याचं कोणालाही सांगता येणार नाही असं हे जागृत देवस्थान. परंतु आमचे सतीशभाऊ शर्मा स्वर्गीय यांनी ह्या मातेला उजेडात आणलं 1997 सालापासून. आजपर्यंत आमचे सतीशभाऊ तर 98 मध्येच गेले, परंतु तेव्हापासून मी ह्या मंदिराचा कारभार पाहतो आहे आणि हळूहळू का होईना आपण या मंदिराला आम्ही उजाळा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. या मंडळाचे अध्यक्ष जे आहेत ते या तालुक्याचे लाडके नेते माननीय नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या सहकार्याने आम्ही या सकाळी सर्व जे मंडळ आहे ते आम्ही या ठिकाणी कार्यरत आहोत. आणि आज या ठिकाणी सकाळीच माननीय नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या हस्ते या ठिकाणी आजचा जो घटस्थापनेचा कार्यक्रम असतो तो त्यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडला. आणि आज संध्याकाळची आरती आम्ही आमच्या जामनेर नगरपालिकेचे नगरसेवक आणि गटनेते म्हणून डॉक्टर प्रशांत मुंडे यांना आम्ही आमंत्रित केलं आणि ते या ठिकाणी उपस्थित झालेत वेळेवरती. त्याबद्दल त्यांचं आम्ही मंडळाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.